पुणे येथील अनेक सक्रिय कार्यकर्त्यांनी मकर संक्रांतीचे औचित्य साधून रविवारी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. उलेलोड येथील भाजपच्या कार्यालयात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा झाला. यावेळी परिसरातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या असंख्य सक्रिय कार्यकर्त्यांनी आपल्या अनेक समर्थकांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. उलवे नोड 1 येथील भाजपच्या कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्याला ज्येष्ठ नेते पंडित शेठ म्हात्रे, उलवे नोड 2 चे अध्यक्ष विजय घरत, कैलास गोंधळी, मनीषा मुंबईकर, मदन पाटील, अमित नाईक, वैभव ठाकूर, अंकुश ठाकूर, गुलाब नाईक, हिराशेठ ठाकूर, अमर म्हात्रे, प्रिया शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रकाश त्रिवेदी, करण जोशी, रीना पोद्दार, फिरदोस अन्सारी, संजय निकम, प्रफुल कांबळे आदींनी भाजपचा झेंडा हाती घेतला. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नवगतांचे भाजपमध्ये स्वागत करून आपल्या मनोगतात त्यांना शुभेच्छा दिल्या. सबका मैं धन्यवाद देता हूँ. सबको बीजेपी में प्रवेश देते हैं, ऐलान करते हैं कि आप सब बीजेपी वाले हो गए. अभी आप कौन सा भी ऑफिस पे, सेक्टर 17 का, सेक्टर 19 का, सेक्टर 21 का, सेक्टर 2 का, 5 का, जहाँ पर जितना ऑफिस है, जाके अपना खुद का ऑफिस समझ के रह सकते हैं, अपनी तकलीफ बढ़ सकते हैं और मिलजुल के हम यहाँ काम करेंगे और देश को उन्नति के लिए बनाएंगे. भारतीय जनता पक्षात प्रवेश करणाऱ्यांचा ओघ सुरूच असून नवघर येथील अनेक कार्यकर्त्यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला. पनवेल येथील भाजपचे मध्यवर्ती कार्यालयात जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत हा पक्ष परिषदेचा कार्यक्रम झाला. यावेळी जिल्हा सरचिटणीस महेश बालदे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेंद्र पाटील, उरण युवा मोर्चाचे अध्यक्ष राजेश तांडे, डॉक्टर अविनाश गाताडे आदी उपस्थित होते. शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही भाजपची ताकद दिवसेंदिवस वाढत असून युवा पिढी भाजपकडे मोठ्या प्रमाणात वळत आहे. त्याअंतर्गत रविवारी नवघर येथील युवा कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी भरत बंडा, दत्ताराम बंडा, हरेश बंडा, अमित बंडा, सुजित बंडा, शशिकांत बंडा, लोकेश बंडा, अनिल बंडा, मंदार बंडा, अविनाश बंडा, प्रीतम बंडा, प्रशांत बंडा, भावेश बंडा, मिलिंद पाटील यांनी आपल्या असंख्य सहकाऱ्यांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे भाजपमध्ये स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ग्रामपंचायतीच्या निवडणुका आताच झाल्या आणि त्या ग्रामपंचायत निवडणुका झाल्यानंतर सहसा आपण सरळटा पाहतो की राजकीय फार बदल त्याच्यामध्ये होत नाही, पण तरी देखील भारतीय जनता पार्टी म्हणून आपण सगळ्यांनी मिळून जो विश्वास आज या ठिकाणी टाकला आहे, नगरपाडा गावातील आपणा सर्वांचं भाजपमध्ये स्वागत करतो. सर्व समस्या त्या मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून मग शेखर तांडेल असतील, तुम्ही या ठिकाणी भरत भट्टा किंवा त्यांचे सगळे सहकारी असतील, आपण सर्वजण एकत्रित्या आपण पाठपुरावा करू आणि महेश शेठ यांच्या माध्यमातून हे सगळे विषय आपण सोडू ही खात्री या निमित्तानं तुम्हाला देतो.